प्रत्येक जण उत्सुक असतो की आपल्या राशीमध्ये काय चालू आहे किंवा आपले ग्रह तारे ठीक आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाची धडपडी चालूच असते. तर ऑगस्ट महिना हा वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी कसा जाणार आहे, त्यांना काय लाभ होतील किंवा त्यांनी कोणता दानधर्म करावा किंवा स्वतःची काळजी कशी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा काय काळजी घ्यावी हे आज आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहेत श्रीराम धानोरकर गुरुजी. ऑगस्ट महिना हा अतिशय चांगला आणि सुंदर अशा प्रकारचा सर्वांना जाणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये व्यापारी, उद्योग, व्यवसाय, नोकरी करणारे जे मंडळी आहेत त्यांनी फक्त एक काळजी घ्यायची आहे. शनी आणि मंगळ यांची प्रतियुती या महिन्यामध्ये योग घडत आहे. या योगाच्या कारणाने सर्वांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा आपल्या व्यवसाय आणि नोकरीमध्ये लाभ मिळवावा. फक्त हे करत असताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्या हातून एखादं कार्य करत असताना ते सामान्य वाटणारं कार्य कदाचित संशयास्पद ठरू शकतं. एखादं आपण केलेलं विधान जे आहे ते आपल्यालाच त्रासदायक अशा प्रकारचं घडू शकतं. म्हणून त्रासदायक विधान, एखादं कार्य किंवा राजकीय दृष्टीनं एखादी गाठभेट ही आपल्याला आपल्या जीवनातील वादळी ठरू शकते, वादविवादास्पद ठरू शकते, करिता सर्वांनी त्याची काळजी घ्यायची आहे. विद्यार्थी वर्गांच्या दृष्टीनं पाहिल्यास हा महिना अतिशय चांगला, सगळ्यांचं एकाग्र मन होऊन विद्या ग्रहण करत असताना एकाग्रता साधणार आहे. एकाग्रतेनं, कष्टानं, मेहनतीनं स्वतः अध्ययन करायला पाहिजे. या महिन्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभ्यासाचा योगही संभवतो. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनं, दाम्पत्य जीवनाच्या दृष्टीनं पाहू गेल्यास या महिन्यामध्ये अतिशय शुक्राचं भ्रमण चालू असल्यामुळे सुंदर अशा प्रकारचे वैवाहिक सौख्य लाभणार आहे. पती पत्नी यांना दोघांनाही कुठल्याही प्रकारचे वादविवाद न घडता अतिशय आनंदाचा हा महिना जाणार आहे. उत्तरार्धात या महिन्यामध्ये आपण विचार केला तर अनेक प्रकारचे मोठे गुंतवणूक, मोठी एखाद्या कार्यामध्ये केलेली आपण स्वतःहून घेतलेला निर्णय हा अतिशय धाडसाचा निर्णय सार्थ ठरू शकतो, योग्य ठरू शकतो. गुरुची उपासना, गुरुमंत्रांचा विशेष जप करणे, विष्णूची उपासना, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करून गीता आणि श्रीमद भागवताचं श्रवण करणे या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्याची उपासना करा, त्या योगाने सर्व प्रकारचे आपले आरोग्यही चांगलं राहतील आणि सगळ्या प्रकारचं लाभ आपल्याला होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.